सर्वांना स्वाभिमानी जय भीम। भावांनो, 2 एप्रिल 2018 हा दिवस सर्वांना लक्षामध्ये असेल, कारण की ह्या दिवशी पूर्ण भारत बंद होता। कारण SC ST ॲक्टमध्ये यांनी छेडछाड केली होती, आणि आता हाच दिवस पुन्हा मला असं वाटतं आहे की पुन्हा रस्त्यावरती आपल्याला उतरणं भाग आहे, कारण की स्थिती फार गंभीर आहे। आधीपासून चर्चित होतं की भाजपा सरकार आल्यानंतर भारतीय संविधान याच्यामध्ये बदल केला जाईल, SC ST ॲक्ट व भारतीय संविधानामधील जे आपले राखीव जागा आहेत म्हणजे आरक्षणामध्ये छेडछाड केला जाईल किंवा आरक्षण पूर्णपणे संपवलं जाईल। तर भावांनो, ते संभव झालं नाही। भारतीय संविधान बदलणं हे सोपी गोष्ट नाही आहे, व BJP सरकाराचं संघटन स्थापित झालं नाही। तर भावांनो, आता यांनी नवीनच मुद्दा उचलला आहे। आमचा अगोदरचा मुद्दा आहे OBC समाजाला आरक्षण मिळावं, ते पण संविधानिक राहावं। OBC समाजालाच आरक्षण अजून मिळालेलं नाही आहे, जेणेकरून ते संविधानिक राहील। पण यांची जी युती आहे, जी सुरुवातीपासून यांनी गाजवलेली आहे की भारतीय संविधान बदलणार आणि SC ST ॲक्ट व SC समाजाला व ST समाजाला जे आरक्षण आहे हे संपवण्याचं काम यांनी सुरू केलं आहे। तर भावांनो, मुद्दा हाच आहे की यांच्याकडून तेच तर स्तंभित झालं नाही, ते संभव यांच्याकडून झालं नाही, पण यांनी याचा नवीन पाऊल उचललं आहे की SC ST याच्यामध्ये जेवढ्याही जाती असतील यांच्यामध्ये फूट पाडायची, म्हणजे यांच्यामध्ये तेढ निर्माण करायचा। आरक्षण जातीप्रमाणे देतील व जातीप्रमाणे आरक्षण मिळतं आहे, व त्याच्यामधील कोणत्या जातीला आरक्षण जास्त मिळतं आहे, SC मध्ये 53 जाती येतात, SC मध्ये 53 जाती आहेत। तर ह्या जातीमधून सर्वात जास्त लाभ कोण्या जातीला मिळतो आहे? तर भावांनो, सांगण्याचा मुद्दा म्हणजे आरक्षण आमच्या बापाने दिलं आहे, आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कोणाच्या बापाचं। सांगण्याचा मुद्दा हाच आहे, आणि जर कोणी आमच्या हक्कावर बोट उचलत असेल तर त्याचा बोट आम्ही कापण्याचं समर्थन करतो। आणि येत्या 26 ऑगस्टला पूर्ण भारत बंद याचं मी समर्थन करतो। तर सर्व आमच्या समाजाला मागणी करतो की भावांनो, येत्या 26 ऑगस्टला मोठ्या प्रमाणाने आपल्याला एकत्रित व्हायचं आहे, आणि ह्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला आपल्याला विरोध करायचा आहे। तर भावांनो, जसं आपण 2 एप्रिल 2018 आपण सर्व आपला समाज एकत्रित होता, अशाच प्रकारे आपल्याला युनिटी करून पूर्ण रस्त्यावरती यायचं आहे आणि याचा विरोध करायचा आहे। आपल्याला संविधानिक मार्गातून आपल्याला हे काम करायचं आहे, कोणाला आपल्यापासून हानी नाही झाली पाहिजे याची खात्री करायला पाहिजे। तर भावांनो, मुद्दा हाच आहे की जे हे उच्च न्यायालयानं आदेश दिला आहे हे संपलं पाहिजे पूर्णपणे, यांचा आदेश यांनी माघार घेतली पाहिजे। आपल्याला हे आदेश करणं फार गरजेचं आहे, कारण की आपल्या येणाऱ्या पिढ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे।